भाऊने फाइनली मोबाइल चॉकलेट बुटा घालतो आता चॉकलेट शूज बघा तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सानिधारे यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहेत तुम्ही सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि हा आपला 50वा ब्लॉग आहे आणि तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेलच आज ब्लॉग कसला आहे आपला. तर थंबनेल बघितलं असेल तुम्ही, तर आता ब्लॉग बघा पूर्ण. तर आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत, आम्ही तयारी वगैरे झाली आहे माझी, फ्रेश वगैरे, नाश्ता वगैरे सर्व करून निघतोय आता. आणि आपल्यासोबत आपल्यासोबत आदू आहे, हार्दिक आहे, तर आम्ही चाललो तर बोईसरला. आपण बोईसरवरून घेणार आहोत, तर आता चला मग निघूया इथून. तर आपल्यासोबत आदू आहे आणि हार्दिक आहे, तर आता चला जाऊया आपण. जाऊया तिथून स्टॉपवर, स्टॉपवरून काय भेटतं बघूया, रिक्षा बस वगैरे, आणि मग स्टेशनला जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही म्हणजे सफाळून 10:24 ट्रेन पकडून आलो आहे बोईसरला. तर इथे मार्केटमध्ये वेट करतो आहे, आता मी हार्दिक येतो आहे. तर थोडं थांबतो आहे वगैरे, आणि मग नंतर आपण शॉपमध्ये जाऊया आणि बघूया काय होतं ते शॉपमध्ये. आणि तुम्हीसुद्धा ब्लॉग कंटिन्यू करा, एवढा कसे उभे आहेत मार्केटमध्ये टाईमपास करत. असं थांबलो आहे कारण 15-20 मिनटात आपला मित्रसुद्धा येतो ना, त्यासाठी वेट करतो. तर जस्ट दादाने मेसेज केला होता मला, ती बोलतो की संध्याकाळी 6 वाजता येईल मोबाईल. पण आता बघूया, त्याला सांगितलं मी रिक्वेस्ट केले की जरा लवकर बघा असं. फिलिंग धडधड 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 धडधड. तर आता आला मी बॉब कोमल चायनीजच्या कॅफेमध्ये, जरा पेट पूजा करतो आहे. मोबाईल आपला लेट येणार आहे, हे 3-4 वाजतील, तिथपर्यंत खाऊन घेऊया. आणि आपले मित्र येत आहेत, विवेक आणि हार्दिक येतो आहे, ते बसलेलं असं टाईमपास. जमलास ते आता लाज नाही रे, मला कंटाळा आला का? हेल्मेट घातलेलं कोणती सोडत माहिती का? गाडी कोणची का मारली? हो पण डायरेक्ट सुट्टीच मारले त्याने आपल्यासाठी. मित्राई तू मित्राई घेऊन आला काय? नाही कंपनी गाडी बाहेर आला का? हाफडे घेतला का? दुटे पाहिले माझा मोबाईल दिला मी करूया कटा दुसरा त्याला बोला नवीन घेणे नवीन घेणे. आज मंगळवार आहे, उपास आहे, तर खातो वगैरे आणि मग भेटतो. तर आता म्हणजे दादांना सांगितलं मी शॉपमध्ये गेले होते, पण दादा बोलतो की 6 वाजता मोबाईल. नंतर मी रिक्वेस्ट केली की जरा लवकर वगैरे घेऊन या, तर बोलले की 4 वाजेपर्यंत येईल मोबाईल. तिथपर्यंत आता आम्ही आलो आहे मुरब्याला, थोडं भाऊला झोपायचं वगैरे, आज थोडा आराम करायचा आहे आणि या साईडला असतो काय बोलच नाही. तर थोडं आराम वगैरे करतोय, मग निघूया आपण डायरेक्ट 4-3:30 वाजता निघूया इथून. मग आम्ही डायरेक्ट मोबाईल शॉप. तर मित्रांनो, आता 4 वाजले आहेत, आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे सर्व. आदू पण फ्रेश झाला आहे, हार्दिक पण फ्रेश झाला आहे. आता चाललो आहे बोईसरला शॉपमध्ये. जस्ट दादांनी फोन केला होता की मोबाईल आला आहे आता, तर फुल एक्सायटेड आहे मी त्यासाठी. मी ह्या क्षणाचे मी आज 5-6 महिन्यापासून वाट बघत होतो आणि तो क्षण आज आलेला आहे. आता जाऊया आपण बोईसरला, जस्ट फोन केला होता दादाने. इथे आदू तयारी करतोय. त्या साईडला आहे चिव. हाय गाईज, ही माझ्या कशी बोलवती त्या ब्लॉगमध्ये?
काय बोलत नाही हाय गाईस एवढा देतो दिला याला आदूला सर. चला आता जाऊया फुल फुल एक्साइटेड आहे त्यासाठी. चला आता निघूया आपण जाऊया बोईसर स्टेशनला. आणि पहिले सुमित पण येतोय तर सुमितला सुद्धा घेऊया आपण आणि मग डायरेक्ट शॉपला जाऊया. आता जस्ट पोहोचलोय बोईसरला. फुल एक्साइटेड ना एक्साइटेड पाहिजे. आय मी तर आहेच एक्साइटेड पण तू म्हणजे मी असं आहे आपलं एक्साइटेड ना. चला आता जाऊया आपण मोबाईलच्या शॉपमध्ये आणि घेऊया आपला मोबाईल आणि बघूया काय फिलिंग असतात आपल्या ते तुम्ही सुद्धा बघा. तर सुमित सुद्धा आलेला आहे आम्ही आज स्टेशनला. खास तो माझ्यासाठी आलेला आहे. तो ॲक्च्युली कॉलेजला होता. कॉलेजवरून ते प्रॅक्टिकल वगैरे देऊन घरी गेला. घरून रिटर्न आला तो. तर आता चाललो आपण मोबाईल घ्यायला. आता फायनली आपण आलेलो आहे फ्रेंड मोबाईलला. आपलं दुकान आहे त्यांचं. आपण मोबाईल घेणार आहोत. तर आता चला मग मध्ये जाऊया आणि तुम्हाला काय कसं काय डिस्काउंट वगैरे काय तुम्हाला दाखवतो. तर कंटिन्यू बघा. आपण आयफोन 13 घेतला आहे आणि याची मार्केटमध्ये प्राईस 65 आहे आणि आपल्याला 300 डिस्काउंट भेटलेला आहे. तर नक्की व्हिजिट द्या फ्रेंड मोबाईल स्टोअरला. तुम्हाला ॲड्रेस मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर कोणाला मोबाईल घ्यायचा असेल आयफोन तर आपल्या फ्रेंड मोबाईलला व्हिजिट द्या. आज गेलं तू भाऊने फायनली मोबाईल. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. नमस्ते. आपला आयफोन आलेला आहे. तर आता फायनली ओपन वगैरे केलं आहे आपण आयफोन. तर आता तुम्हाला म्हणजे आयफोन आयफोनच नाही मोबाईल सुद्धा नाही तर एसी अजून काय एसी टीव्ही फ्रीज वगैरे सर्व अवेलेबल आहेत. तर कोणाला म्हणजे व्हिजिट द्यायचं असेल तर नक्की व्हिजिट द्या. आणि ऑफरसुद्धा असतात तर खूप तुम्हाला म्हणजे डिस्काउंटमध्ये भेटला जाईल. भाऊ सध्या आपली सेफ्टी शूज घालायला लागल्यात. कशाच्या बाहेर? फ्रेंड्सच्या बाहेर. बघा हार्दिक मुलींच्या चॉकलेट बॉय हार्दिक. हार्दिक चॉकलेट बुटा घालतो. आता चॉकलेट शूज बघा. आता बोल सकाळ. फायनली आहे घेतलाय मोबाईल. आता निघालोय चाललोय बघूया काय बोलतात काय कुठे थोडं. आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन बाबा. थँक्यू थँक्यू. असेच तुझे स्वप्न आहेत ते पूर्ण हो आणि करणार पूर्ण. आता जाऊया आपण जरा पार्टी वेळी. हां SHETH. हां तर मित्रांना मी आता केक घेतला आहे. आता तुम्ही बोलतील सुमितच्या नावाचा केक कसा केक कशाला. तर आता संडेला ना आपल्या सुमित भावाचा बड्डे झाला. आम्ही कोणीच गेलो नाही. तर आता त्यासाठी आम्ही केक घेतला. त्याला माहिती नाही ते लोक पुढे गेले आहेत. तर आता सेलिब्रेशन करणार छोटासा ब्लॉग बघत राहा. ते लोक गाडीवर गेले तो आणि कक्षित आहे. ते लोक गेले पुढे तर आम्ही आता सेलिब्रेशन करूयात छोटासा मस्त. चायनीज वायनीज चायनीज वायनीज मध्ये बोईसरच्या. तर दुपारी पूजा करतो खूप भूक लागले. दुपारी फक्त चायनीज वगैरे खाल्लं त्यानंतर आता परत आलोय. तर आता आपल्यासोबत आता हार्दिक आहे. दोन हार्दिक आहेत. एक सुमित आहे. आदू आहे आणि कक्षित आहे.
आता कक्षित आणि सुमित जॉईन झालेले आपल्यासोबत, तर आता थोडंसं खाऊ वेगळी या, मग भेटूया तुम्हाला. आम्ही आता सुमितचा बर्थडे सेलिब्रेशन करतोय, तर बघा तुम्ही आता. आणि काय नाही, याने आपले धन्यवाद नाही, त्याने आमच्या स्टोरीला मेन्शन नाही केले. मेन्शन नाही केले, खूप वाईट झालं ते. टॉक टू माय मॅनेजर ब्रदर. जाऊ द्या, चला तिथे जाऊ, पहिले सेलिब्रेशन करूया, मग बोलूया काय ते. तर आता मी निघतोय, 7 वाजले, खूप लेट झालंय, आणि आपला मोबाईल सुद्धा खूप लेट आलेला आहे. तर आता निघूया, आपल्या 7:28 ट्रेन आहे. चला निघतोय, बाय बाय, भेटूया लवकरच. धन्यवाद, थँक यू सो मच फॉर कमिंग अँड कॅपिंग माय केक. ओके ब्रो, वेलकम वेलकम, थँक्यू सो मच. अरे तू ये तो जाने यार. चला बाय बाय, नंतर भेटूया, आपण घरीच भेटूया डायरेक्ट. आता तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण म्हणजे आता दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू करतोय, कारण काल मी लेट आलो, सकाळी 9:30 निघालो आणि संध्याकाळी 9:30 आलो, कारण आपला मोबाईलसुद्धा लेट आला होता. तर मग खूप लेट झालं आणि मोबाईल येत आहे तर पूर्ण स्विच ऑफ झाला होता माझा, त्यामुळे आता मी म्हटलं ब्लॉग आपण सकाळीच एंड करूया. तर आता आपण आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत, तर आता उठलो आहे, तर आता म्हटलं कालचा ब्लॉग आपला एंड करायचा राहिला आहे. तर मित्रांनो, जो मी मोबाईल घेतला आहे तो म्हणजे मी 5-6 महिन्याआधी म्हणजे ॲक्च्युली माझा तो घ्यायचाच होता, आणि मी 5-6 महिन्यापासून खूप ट्राय करतो कधी घेऊ, म्हणजे आता घेईल, पण तो त्या ह्या क्षणाची मी खूप वाट बघत होतो, आणि तो क्षण आता आलेला आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस जरी माझा असला तरी पुढचे दिवस तुमचे असणार आहेत. तर खूप म्हणजे खूप भारी वाटतात मला, खूप म्हणजे जे मला हवं आहे ते मी घेतलेलं आहे फायनली, आणि ते पण स्वतःच्या हिमतीवर. आणि कारण जेव्हा मम्मी मला म्हणजे अशी TV वर वगैरे आम्ही बसायचो एकत्र जेवायला वगैरे, तेव्हा TV वर ॲड यायची की आयफोनची असं, तर मम्मीला मी बोललो की मम्मी मला हा मोबाईल घ्यायचा आहे. तर मम्मी बोलते की कितीला आहे, मी बोला आहे समथिंग अमाऊंट आहे त्याची. तर मी बोलले घे, तू आता कामावर लाग आणि घे. तर मी कामावर झालं म्हणजे 1-1.5 वर्ष आता होईल मला, तर मी त्याच माझ्या हिमतीने मी आता घेतलेला आहे फायनली. तर मित्रांनो, जे स्वतःच्या हिमतीवर घेतो ना आपण, तेव्हा सांगायला म्हणजे खूप प्राऊड फील वाटतं की बाबा मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर घेतला असं. तर मला त्यासाठी तुम्हाला सांगतो की मला एवढं प्राऊड फील वाटतं ना की मी स्वतःच्या हिमतीवर एवढं म्हणजे आयफोन घेतला, आणि मला खूप भारी वाटतं. तर आता आपल्या आयफोनमध्ये सुद्धा आपण नवीनच लवकरच ब्लॉग शूट करणार आहोत. पहिला हा ब्लॉग पहिला अपलोड करूया आयफोनमध्ये, म्हणजे जर मला ॲप वगैरे जरा एडिटिंग जे बघावे लागतील, कसं एडिटिंग वगैरे सर्व चेक करावे लागेल. तर मग लवकरच आपण आयफोनमध्ये सुद्धा ब्लॉग शूट करूया, आणि खूप खतरनाकवाले ब्लॉग शूट करूया आपण आता, कारण आयफोन आलेला आहे आपल्याकडे, तर क्लिअरिटी वगैरे तुम्हाला एकदम मस्त भेटेल आता आपली. तर आता बघूया आता पुढचे ब्लॉग कसे येतात ते, कसे नाही ते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फायनली आपलं टीम कम्प्लीट झालेलं आहे, अजून खूप स्वप्न आहेत तेही सुद्धा कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला. आणि मित्रांनो, म्हणजे मला असं नाही आहे की मला फॅमिली सपोर्ट नाही आहे, मला फॅमिलीकडून फुल सपोर्ट आहे की बाबा असं ना बोलली मला फॅमिलीमधले, म्हणजे दादा पण नाही बोलला का, मम्मी पण नाही बोलली की तो एवढा महागडा फोन कशाला घेतो आहे. एक शब्दाने पण असं बोलले की का घेतो आहे असं, नको घेऊ वगैरे काहीच नाही बोलले ते लोक. ते फक्त बोलले तू घ्यायचं आहे ना तू घे, आता मी म्हणजे कामावर तर जातोच ना, म्हणून बोलले की तुझ्या पैशाने घे तू, आणि मग मी घेतलं. आणि बाकी आता दुनिया काय बोले आपल्याला काहीच फरक पडणार नाही, काहीच म्हणजे काहीच फरक पडणार नाही, बट आपलं जे घ्यायचं आहे ते आपण घेणारच आणि घेत राहणार, लोक काय बोलतात त्याच्यावर आपण लक्ष न द्यायचं आहे. आणि मित्रांनो, काय ना लाईफ एकदाच येते, लाईफमध्ये जे करायचं ते करायचं आणि जे नाही करायचं ते करायचंच नाही आपल्याला.
तर म्हणून लाईफ एन्जॉय करत राहायचं. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल, तर मित्रांना खूप जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आणि असंच प्रेम तुमचं असू द्या. आणि मला काल म्हणजे मोबाईल का स्विचअप झाला, कारण खूप सारे मॅसेज व्हॉट्सअपला, खूप सारे इंस्टाग्रामला स्टोऱ्या, स्नॅपचॅटला, तर कोणी फॉलो नसेल केलं असेल तर आयडी आपल्या स्क्रीनवर आहे, नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा. तर आणि ब्लॉगलासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, सी यू सून. तर हा ब्लॉग